आसम सागर याच्यामध्ये सहा वस्त्या आहेत, त्या सहा वस्त्या जाणार आहेत. आमचं मार्च एप्रिल पासून फॉलोअप आहे. आम्ही डेप्युटी कमिशनर सैताराम कुंटेपासून फॉलोअप केलेलं आहे तेव्हापासून त्यांनी माझ्याकडे. हे ऍक्च्युली मॅटर जे आहे ना ते वरळी नाक्याला जे ऑफिस आहे यांचं त्यांच्याकडे तिकडे ऍक्च्युअली यांच्या याच्यामध्ये फोटो स्कॅनर लगदे साहेब आहेत, लगदे साहेब आणि गांधी साहेब यांनी प्रोसिजर केलं. यांचं म्हणणं आहे की यांनी तीन जणांना तीन पार्ट्यांना घेऊन मीटिंग केली. तर तीन पार्ट्या मीटिंग घेऊन ऍक्च्युअली 2012 साली आम्ही यांना विरोध केलेला आहे. याचं आमच्याकडे लेटर्स आहेत, ही आमच्याकडे फॉलोअप्स आहेत. हे बघा, हे आम्ही तीनला मार्चपासून आम्ही फॉलोअप केले. मार्चला पोझिशन होती, आम्ही यांना स्टॉप केलं होतं काम. आणि हे 2012 साली पण स्टॉप केलेलं आहे. हे बघा, 2012 साली आम्ही स्टॉप केलेलं आहे काम. मला पत्रक आहे, ही पोझिशन आहे. गेल्या वेळी याच्यामध्ये हलाहकार झाला, यांचा स्वतःचा गेट तोडावा लागला. मी फोटोज आहे याच्यामध्ये बघा. ऐंशी रुपये याच्यामध्ये खूप काही बीएमसीचे आर्किटेक्ट आणि बीएमसीचे ऑफिसर्स राहतात, त्यामुळे या लोकांनी एक संच केलाय. 2012 साली तिरंगा पेसन सागरने मोठा विरोध करून याचं आमच्याकडे प्रूफ आहे की बंद केलं होतं काम. हे 12 साली बंद केलं होतं त्याच्यामुळे. आणि तेव्हा हा ब्रिज जो बनवला होता, हा जो बनवला त्या लोकांनी कॅटवर, तो पडला होता आणि नुकसान झालं होतं. त्यामुळे तिळकनगर पेसन सागरमध्ये महात्मा फुले नगर, आदर्श नगर आणि मेन गोष्ट ही बीएमसीची कॉलनी आहे. त्याच्यामध्ये या डिपार्टमेंटचा प्रत्येक कर्मचारी राहतो. त्यांची मजबुरी आहे, ते नोकरी असल्यामुळे बोलू शकत नाही. त्यांची नोकरी आहे त्यामुळे बोलू शकत नाही. आम्ही गांधीपासून, लब्धेपासून, त्याच्यानंतर बीएमसी पाचव्या बोलत. त्याच्यामध्ये मला विशेष करून टिळक टीव्ही नाईनचं आभार मानतो मी. यांचं म्हणणं आहे कोणाचं की गांधी आणि लब्धे. त्याच्यानंतर मी श्रीधर नाईक यांच्याशी, डेप्युटी कमिशनर श्रीधर नाईक यांनी सांगितलं तुम्ही कोर्टात जावा. माझं म्हणणं आहे जोपर्यंत कमिशनर स्टॉप ऑर्डर देत नाही याच्यामध्ये सगळ्यात मोठं सहकार्य 2012 साली सुबोध कुमार साय यांनी केलं आहे. सुबोध कुमार साय यांचं स्टेटमेंट होतं की सर हे हा ब्रिज झाला तर टिळकनगर पेसन सागर विद्यावरचे स्लम सगळं पाण्याखाली येईल. आणि हा क्राऊड 1.5 लाखापेक्षा जास्त आहे, 1.5 लाखापेक्षा जास्त आहे. कारण याच्यामध्ये टोटल 8 स्लम, 5 म्हणजे 120 बिल्डिंगी याच्यामध्ये टिळकनगरमध्ये पेसन सागरमध्ये. आणि 2005 साली प्रलय झालेला आहे. त्याच्यामुळे मेन गोष्ट त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट श्रीधर नाईकला मीच विचारू शकतो. डेप्युटी कमिशनर जेव्हा त्यांनी जेव्हा प्रेसवाले गेले तुम्ही तेव्हा त्यांनी आपला मॅटर माहिती दिलं. जबकि माझे पत्रव्यवहार आहेत, आमचे पत्रव्यवहार ओके आहे, म्हणजे त्यांची उत्तर आहे. तर त्यांनी प्लॅन दिला आहे की आम्ही असा प्लॅन पास केला आहे. तर हाऊ ही म्हणजे ते कसं प्लॅन पास करू शकतात हे बघा. हे बिल्डरशी करून देऊ. आता माझं म्हणणं आहे ठीक आहे, बीएमसी आहे ना, मग हा बिल्डर का मानून देतोय सगळं? हे बिल्डरच्या फंडातून होते, बिल्डरचा कॉन्ट्रॅक्टर हा बांधतोय. हे बीएमसीने अपॉइंट केलेला कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. स्वतःच्या लेटरवर लिहिलेलं आहे की आम्ही सार्वजनिक मला नाला ही प्रॉपर्टी कोणाची आहे, सार्वजनिक आहे, त्यामुळे ही प्रॉपर्टी बंद करू शकत नाही, नाला हा कब्जा करू शकत नाही त्यामुळे. आणि त्याच्यानंतर आमचा हा फॉलोअप आता मार्च पासून आहे. त्याच्यानंतर आम्ही 2-3 महिने गेलो, त्यांचं म्हणणं होतं की मध्ये 2-3 बीएमसी मध्ये उलाढाल झाली, त्यामुळे आम्हाला कमिशनर टाइम देतो. कमिशनर सीतापुरची बदली झाली आणि आता मेहता साहेब आले. आणि आमचं श्रीधर नाईकला माझा डायरेक्ट प्रश्न आहे, डेप्युटी कमिशनर श्रीधर नाईक आणि वळकर म्हणून ऑफिसर आहेत इकडे बीएमसी म्हणजे बीएमसी व्हिटी स्टेशन आपलं जे बृहन्मुंबईचं कार्यालय मेन त्याच्या 5व्या फ्लोअरला बसतात. हब डिपार्टमेंटमध्ये त्याचे इन्चार्ज आहेत आणि हे पास केलेलं आहे मीटिंगमध्ये. डायरेक्ट त्यांचं असं म्हणणं आहे, डोंट फील बॅड, त्यांचं म्हणणं आहे की काही इकडचा नगरसेवक आमदार आणि यांची मीटिंग झाली. कुणाची? फेडरेशनची. तर ती फेडरेशनची मीटिंग कोण घेतली पाहिजे? विद्यावर फेडरेशनची मीटिंग घेतली पाहिजे. त्याच्यानंतर टिळकनगर फेडरेशनची मीटिंग घेतली पाहिजे. आणि जे ऑफिशियली आम्ही जो 2012 साली बंद केलं होतं काम, त्याचा आमचा विरोध तिकडे असताना तुम्ही आम्हाला एकदा बोललं पाहिजे की तुमची अपेक्षा का. कारण 1.5 लाख लोकांचा प्रतिनिधित्व करतो. तर त्या लोकांनी असं उत्तर दिलं की ती मीटिंग होऊन त्या मीटिंगमध्ये हा प्रस्ताव झाला. जर तुम्ही पहिले आले असतात तर या मीटिंगमध्ये. तर आमचं म्हणणं आहे 60 रूमची मीटिंग झाली पाहिजे का? विद्याविहार, टिळकनगर, पेसम सागर आणि हे सगळे जे वसाहतीमध्ये जे लोक राहतात त्यांची मीटिंग झाली पाहिजे. तुम्ही त्यांचा विरोध पकडला नाही. आणि श्रीधर नाईक यांचं स्टेटमेंट आहे की तुम्ही कोर्टात जा. कसं कोर्टात जा? तुम्ही कमिशनरच्या लेटरवर आम्हाला लिहून द्या की तुम्ही कोर्टात जा, आम्ही जाऊ ना. समजलं? आणि आम्ही 6 मेला मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला तारीख पण देतो. नाही ना, आता म्हणजे मार्च मध्ये आम्ही जद्देशी सही मोहीम घेतली. हजारो लोकांनी सह्या घेतल्या. 120 महात्मा फुले नगर, पेसम सागर,
स्लम्स त्याच्यानंतर विद्यावरचं पण आम्ही सपोर्ट घेतलाय सगळ्यांचा. त्यात भीमनगर सगळ्यांचा सपोर्ट्सने आम्ही ते पत्र तिथे सबमिट केलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की नाही या दोघांची ती सार्वजनिक प्रॉपर्टी आहे. माझं म्हणणं श्रीधर नाईकला मी पकडू इच्छितो त्याच्यासाठी, तर ते त्यांचं नाव खूप फेमस आहे, डेप्युटी कमिशनर आहेत ते. त्यांनी जेव्हा हे दोन प्रेसवाले गेले तुमचे म्हणजे प्री प्रेसवाले, त्यांचं म्हणणं की आम्हाला मॅटर माहितीच नाही. पहिले मी टीव्ही 9 चे आभार मानतो.